कॉलेजेस समोर बिरसा फायटर्सचे ठिय्या आंदोलन, शिक्षक भरतीसाठी बिरसा फायटर्स आक्रमक। विविध प्रश्नांसाठी बिरसा फायटर्सने जिल्हा परिषद नंदुरबार समोर ठिय्या आंदोलन केले। यावेळी आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन उपशिक्षणाधिकारी नंदुरबार व आमदार आमशा पळवी यांना निवेदन दिले। यात सरकारी शाळा खासगी कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय मागे घेणे, पैसा जागा वाढवून भरती प्रक्रिया राबवणे, जिल्हा परिषद शाळेतील रिक्त पदांवर स्थानिक उमेदवारांची नेमणूक करणे, ज्या ठिकाणी अद्यापही पक्की इमारत नाही त्या ठिकाणी इमारत बांधून देणे, स्वतंत्र वर्गखोली, शौचालय, पाण्याची व्यवस्था, वीज, इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, वस्ती शाळेतील शिक्षकांना सेवेत सामावून घेणे, शिक्षकांचे पगार फरक बिले वेळेवर द्यावे, विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवणे अशा विविध प्रश्न संदर्भात बिरसा फायटर्सने ठिय्या आंदोलन केले। यावेळी बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी अधिक माहिती दिली। शिक्षण विभागाची संबंधित विविध मागण्यांसाठी आज आम्ही बिरसा फायटर या संघटनेतर्फे जिल्हा परिषद नंदुरबार गेट समोर ठिय्या आंदोलन करीत आहोत। सरकारी शाळा खाजगी कंपन्यांना दिल्याचा निर्णय सरकारने तात्काळ मागे घ्यावा। जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागांवरती स्थानिक डीएड बीएडधारक उमेदवारांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी, पेसा शिक्षक भरती तात्काळ करण्यात यावी, पेसाच्या ज्या जागा आहेत त्या वाढवाव्यात, शाळेला पक्की इमारत, शौचालय, वीज, पाणी, वर्गाला स्वतंत्र खोल्या इत्यादी सुविधा पुरवण्यात याव्या, वस्ती शाळा शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्र देतो म्हणून लेखी पत्र देऊन फसवलेलं आहे त्या वस्ती शाळा शिक्षकांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात यावी। या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पैशाशिवाय कामं केली जात नाही, एक प्रकारे भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे। ही भ्रष्टाचाराची कीड बंद झाली पाहिजे, या भ्रष्टाचारांवरतीसुद्धा कडक कारवाई करण्यात आली पाहिजे। विविध योजनांपासून आदिवासी लाभार्थ्यांना वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी आज आम्ही ठिय्या आंदोलन करत आहोत। या मागण्या जर जिल्हा परिषद प्रशासनाने लवकरात लवकर मान्य केल्या नाहीत, पूर्ण केल्या नाहीत, तर आम्ही याहून तीव्र आंदोलन या जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात करणार आहोत। जय बिरसा, जय आदिवासी। यावेळी जिल्हाध्यक्ष भरत पावरा, ठाकरे गटाचे मालतीताई वळवी, मौलिक साहित्यिक भीमसिंग वळवी, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार वळवी, उपाध्यक्ष शरद सोनी, एकता परिषदेचे सुरजित ठाकरे, बिरसा फायटर्सचे नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी, प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा, तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाळवी, धडगाव तालुकाध्यक्ष अजय वळवी, अक्कलकुवा उपाध्यक्ष डॉ पंकज पाळवी, नंदुरबार उपाध्यक्ष साहेबराव कोकणी, कोषाध्यक्ष हिरामन खर्डे, दारासिंग ठाकरे, जहांगीर वळवी, साईसिंग वळवी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।